टेंभुर्णी येथील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी समाज कल्याण केंद्रासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी मध्यस्थी करत चर्चा घडवून आणली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। टेंभुर्णी इथल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी समाज कल्याण केंद्रासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। दरम्यान आपल्या मागण्या मान्य होण्याकरता समाज कल्याण कार्यालयाच्या सहायक आयुक्त सुलोचना चव्हाण यांना लहू गायकवाड आणि त्रस्त कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर करत आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा दिला। दरम्यान आज रोजी अन्याय दूर होण्याकरता कर्मचाऱ्यांमार्फत आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्याप्रमाणे आंदोलन करते वेळी पोलीस प्रशासनानं दखल घेत आपल्या मागण्या लवकरच मान्य होतील असा तोडगा काढल्यानं नियोजित आत्मदहन स्थगित करण्यात आलं। दरम्यान समाजसेवक लहू गायकवाड यांनी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। शिक्षकांचा जो गेले वर्षभरापासून फक्त समाज कल्याण हेल्पड मारतोय संस्थेचा फक्त अरेरावीची भाषा, जर संस्थेने आणि समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी तोडगा जर लवकरात लवकर नाही काढला, उद्या इथे जे प्रकार घडेल त्याला सर्व समाज कल्याण जबाबदार। यावेळी आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडीत मागण्या, वेतन, बडतर्फी तसंच निर्वाह भत्ता याबाबतीत आपलं परखड मत व्यक्त करीत अन्याय दूर झालाच पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली। टेंभुर्णी आश्रमशाळा कर्मचारी स्वयंपाकी या पदावर काम करते। आज आमचं आंदोलन होतं, आत्मदहन आंदोलन होतं, परंतु सहाय्यक आयुक्त न भेटल्यामुळे, साहेब आडे साहेब न भेटल्यामुळे आणि पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन आजच्या दिवसापुरतं स्थगित करत आहोत। उद्या त्यांनी भेटण्याची शाश्वती दिलेली आहे, तसं पत्र दिलेलं आहे आम्हाला, परंतु उद्या जर का ते भेटले नाहीत आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत आणि आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत। आमच्या मागण्या अशा आहेत का जी माझी बडतर्फी केलेली आहे नियमबाह्य पद्धतीनं, ती त्वरित रद्द करून मला कामावर घ्यावं, रुजू करून घ्यावं, माझा मागील सगळा पगार काढावा, मस्टर पूर्ण करून घ्यावं आणि दुसरे जे शिक्षक आहेत दोघं जण त्यांचं 10 महिन्यापासून वेतन थकीत आहे, त्यांचं वेतन अदा करून त्यांच्याही मास्टरवरती सह्या घ्याव्या आणि जे 5 जण बाकीचे शिक्षक आहेत ज्यांच्यावर खोट्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यांना योग्य पद्धतीने भविष्य निर्वाह निधी नाही सॉरी निर्वाह भत्ता मिळावा जो असतो ना तो। एकंदरीत अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपला आवाज बुलंद करीत अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केल्याचं यावेळी दिसून आलं। यावेळी रामगुडे, गदंगे, भडंगी, रेणे, तनपुरे, नष्टे, कांबळे आदी कर्मचारी उपस्थित होते।